आणखीन एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातली जनता संजय राऊत यांच्याकडे करमणूक म्हणून पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. स्वतः काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहात असा खोचक टोलाही महाजन यांनी लगावला. दरम्यान बोलताना थोडा विचार करून बोलत जा असा सल्लाही त्यांनी खासदार राऊत यांना दिला आहे. मला वाटतं त्यांना बोलायला काही ताल राहिलेला नाही आहे, कुठली सीमा नाही आहे. दररोज सकाळी उठून काही बरडायचं हा त्यांचा उद्योग आहे. आणि स्वतः आपल्या आपण कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहात? आपण काँग्रेसच्या मांडीला लावून बसलेला आहात, आपण राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. संजय राऊत आणि विचार हा संबंधच नाही कुठल्या गोष्टीचा. महाराष्ट्रातल्या जनतेचा त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. लोक एक करमणूक म्हणून एक जोकर म्हणून त्यांच्याकडे बघत असतात. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप आणखीन रंगणार असं दिसत आहे. तिकडे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटरवरून खरपूस टीका केली. मोहित भारतीय हे कायमच त्यांच्या ट्विटमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांचे ट्विट चर्चेत असून हे ट्विट सुषमा अंधारे आणि राखी सावंत यांच्यावर करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंत यांच्याशी केली, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका कंबोज यांनी केली. तर या दोघी सनसनाटीमध्ये एकमेकींच्या स्पर्धक आहेत, एक महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दुसरी सिनेमात, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये आपण पाहूयात. मोहित भारतीय यांनी सुषमा अंधारे आणि राखी सावंत यांची तुलना केली, एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी सिनेमात. या दोघी एकमेकींच्या स्पर्धक आहेत असं त्यांनी नमूद केलं आहे. या दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार याची चर्चा, याची स्पर्धा दोघींमध्ये असते असंही त्यांनी नमूद केलं.